नमस्कार आत्ताची मोठी बातमी कोल्हापूरमधून कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला या बंडखोर माजी आमदारांच्या स्वागत कमानीजवळ आल्यावर लावले गाणे कोरोनामुळे मागची दोन वर्षे गणपती मिरवणुकांबरोबर विसर्जनावर अनेक बंधने लावण्यात आली होती दरम्यान राज्यात यंदा मात्र मोठ्या जल्लोषात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले याचबरोबर पावसाने काही ठिकाणी हजेरी लावण्याने नागरिकांनी पावसातच आनंद साजरा केला तर काही ठिकाणी किरकोळ वादावादीचेही प्रसंग घडले परंतु मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही परंतु कोल्हापूर शहरात मात्र ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रदर्शन करण्यात आल्याचे दिसून आले कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तशी शहरात रंगत वाढू लागलेली आहे दरम्यान काल झालेल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी शिवसेनेकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर शिवसेना आणि क्षीरसागर यांच्यात जोरदार कडाजंगी सुरू आहे यातच काल विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक रविकरण इंगवले यांच्या मंडळाचे मिरवणूक जात असताना राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कमानीजवळ इंगवले यांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला हे गाणे लावून नाचल्याने वातावरण काही काळ गरम झाले होते या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजपाठात तैनात करण्यात आला होता मागच्या काही दिवसांपासून रविकरण हिंगवले आणि राजेश शिसागर यांच्या शाब्दिक बाचाबाची सुरू आहे अशातच मिरवणुकीवरून कोणताही राडा होऊ नये पोलिसांनी योग्य ती म्हणून काळजी घेतली मागच्या काही दिवसांपूर्वी पोस्टरवरून जोरदार राडा झाला होता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी होत क्षीरसागर यांनी गुवाहाटी गाठले पण याच दरम्यान इंगवले यांनी त्यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे गेले महिनाभर त्यांच्यात वाद सुरू होता आता मात्र या वादाने टोक गाठले आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने रॅली काढली या रॅलीत हिंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली शिवाजीपेठ येथील सेनेच्या विभागीय कार्यालयावर लावलेले त्यांचे पोस्टर हिंगवले यांनी पाडून टाकले याशिवाय क्षीरसागर यांच्यावर अनेक आरोप केले ते म्हणाले पक्षाच्या नावावर जोगवा मागून क्षीरसागर यांनी प्रचंड माया कमवली सेनेने त्यांना वैभव दिले तरी त्यांनी पक्षाची गद्दारी केली आहे त्यांनी कोल्हापुरात शिवालय नावाने टेंडर कार्यालय काढले आहे हे शिवालय नव्हे तर वसुली केंद्र आहे अशी टीका जी आहे ती रवी किरण इंगवली यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर केली होती आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा जो वाद आहे तो वाद वाढताना दिसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंथन न्यूज कोल्हापूर